पावसाने दडी मारल्यामुळे सांगलीच्या जत तालुक्यात भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांना ना चारा मिळेना ना पिण्यासाठी पाणी अशी अवस्था तालुक्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे जत तालुका दुष्काळ जाहीर करावा आणि तालुक्यात टँकर आणि चारा छावणी चालू करण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेस पार्टीतर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी रास्ता रोकोही करण्यात आला आणि प्रशासनाला जाग येण्यासाठी रस्त्यावर टायर पेटून आपला संताप व्यक्त केला. जतच्या मार्केट यार्डपासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली आणि जतच्या महाराणा प्रताप चौक येथे रास्ता रोको आणि धरणे आंदोलन करण्यात आले. जत येथील म्हैसाळचे सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे, जत तालुका दुष्काळ जाहीर करावा आणि जत तालुक्यात चारा छावण्या आणि टँकरची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा अनेक मागण्यांसाठी जतमधील काँग्रेसतर्फे आणि आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको आणि आंदोलन करण्यात आले. यावेळी टायर पेटवून संताप व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाला शेतकऱ्यांनीही मोठा प्रतिसाद दिला होता. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जत तालुक्यातली दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज शेतीला पाणी नाही आहे, जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही आहे, अशा परिस्थितीत दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे आणि शासनानं वेळीच दखल घेऊन योग्य तो निर्णय या दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात घ्यावा हीच आमची यानिमित्तानं शासनाला विनंती आहे. आणि येणाऱ्या काळात जर शासनानं निर्णय नाही घेतला तर हेच आंदोलन या ठिकाणी तीव्र स्वरूपात करून आज जे काही पावसाळी आवर्तनं सुरू व्हायला पाहिजे होतं ते सुरू केलेलं नाही आहे. एकीकडं कर्नाटकात कृष्णा नदीच्या माध्यमातून वाहून जाणारं पाणी हे आमच्या जत तालुक्याला म्हैसाळचं जिथं जिथं पाणी आलेलं आहे तिथं तिथं हे पाणी सोडण्याची प्रमुख मागणी या निमित्तानं आमची आहे.